मी एक आपला अनुभव सांगत आहे. मी 1985 ते 88 या कालावधीमध्ये आपले परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ आहे वर्धमान नगरला, त्याच्या पाठीमागे प्रभू स्टील कंपनी होती, स्मॉल फॅक्टरी इंडस्ट्रीज आहे. त्या इंडस्ट्रीजमध्ये मी असिस्टंट इलेक्ट्रिशियन या पदावर कार्य करत होतो. त्या ठिकाणी बरेचसे म्हणजे पचरंगी लोक होते. पचरंगी म्हणजे मानसाचे छंद जोपासणारे. आणि आमच्या डिपार्टमेंटचा असा एक रिवाज होता की आपल्याला सुट्टी झाली म्हणजे ड्युटीवरून सुटले लोक की ते जे कॉर्नरवर देशी दारूचे चिल्लर दुकान होते तिथं सर्व सायकली उभ्या करून ते दारू पीत होते. त्यानंतर ते पहिले पैसे गोळा करत होते, ते मला सुद्धा पैसे मागत होते. तर मी त्यांना हाच शब्द देत होतो की बाबा मी या मार्गामध्ये आहे, मला हे पैसे देणं वगैरे जमत नाही, कारण की आमच्या मार्गामध्ये असा म्हणजे वाईट विचारांना वाईट व्यसनांना म्हणजे आम्हाला पैसे देता येत नाही, आमच्या बाबाची शिकवण आहे. त्यावेळेस त्यांना या मार्गाची माहिती नव्हती आणि ते म्हणजे असे बरेचसे आग्रह करत होते. परंतु मी आपला सायकलीचा डब्बा सांगला की सरळ माझी रूम आहे ना बाबाच्या निवासस्थानच्या जवळच नालसाहेब चौकामध्ये होती आणि मी सरळ रूमवर जात होतो. असा बरेचसे दिवस चालला. त्यानंतर त्यांनी माझी कंप्लेंट ते आमच्या डिपार्टमेंटचे प्रेम साहेब होते. प्रेम साहेब म्हटलं म्हणजे एकदम म्हणजे मुंडा सरदार असा धिप्पाड होते आणि त्यांचा एक डोळ्यामध्ये असा तिरपा होता, खूप म्हणजे इम्प्रेसिव्ह होते. मी त्यावेळेस लहान होतो, त्यांना असं वाटलं की मी जर याच्यावर इम्प्रेशन टाकलं तर हे मला म्हणजे माझी तरी मानतील. या लोकांनी सांगितलं बोले ये तलमले जो है बोले अपने साथ में रहता भी नहीं बोले और अपने को कंट्रीब्यूशन भी नहीं देता बोले, अपन जो 2-4 रुपये जमा करते वो भी नहीं देता बोले और सीधा घर को भाग जाता है बोले. त्यांनी मला बोलवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं तलमले ऐसा है बोले डिपार्टमेंट में काम करने का है तो सबके साथ में मिलजुल के रहना पड़ेगा और ये जो कुछ यानी कंट्रीब्यूशन करते हैं पैसे कलेक्शन करते हैं और उसमें बोले ये करने का है बोले. मी म्हटलं साहब बोला भाई ये बुरे व्यसन को पैसा वगैरह नहीं दे सकता क्यों बोले. मैं बोला मार्ग में हूँ तो ठीक है बोले तू शराब नहीं पीना लेकिन इनके साथ में तो रहते जा बोले और पैसे देते जा बोले. आता जे बाबा जी शिकवण होती शिकवण है की आपल्याला वाईट कर्मासाठी वाईट कोणत्याही व्यसनासाठी पैसे देता येत नाही किंवा त्याची मदत करता येत नाही. आणि त्याच अनुषंगाने मी त्याला म्हटलं की साहेब मेरा नाही जमता. त्यांनी सरळ म्हणजे असा उभा राहिला आणि सरळ म्हणाला नाही बोल देनाच पडेगा बोल. ज्यावेळेस देनाच पडेगा म्हटलं त्यावेळेस मी त्याला म्हटलं साहब बोला मेरी अगर गर्दन भी कट जाएगी तो भी मैं बुरे व्यसन को पैसे देने वाला नहीं. त्यानंतर त्यांनी पाहिलं की आता एवढ्या लोकांसमोर माझी म्हणजे हा विनाकारण म्हणजे हे करून राहिला त्याला बरं वाटलं नाही. आणि त्यांनी सरळ त्याच भाषेमध्ये म्हटला तलमले बोले मैं लंकेश हूँ बोले चाहे तो बोले तेरी जिंदगी बना सकता हूँ बोले चाहे तो मैं तेरी जिंदगी बिगाड सकता हो बोले. कारण की मी त्यावेळेस इलेक्ट्रिशियन म्हणजे मेंटेनन्सच्या कामावर होतो आणि चांगला काम शिकायला मिळत होता. परंतु त्यांनी मला त्याच दिवशी म्हटलं बोले तलमले बोले इधर दिखने का नाही बोले तू बोले वो जो ऑपरेटर गिरी आहे ना बोले वो मोटर चालू करके वहां पे बैठने का बोले. त्यांनी म्हणजे मला टॉर्चर केला. मी म्हटलं ठीक आहे आप जैसा बोलते वैसा. परंतु मी त्या ऑपरेटर गिरी म्हणजे त्यावेळेस माझी मेंटेनन्सची वय होती म्हणजे एक होतो मला काम करण्याचा खूप इंटरेस्ट होता आणि त्यांनी बावाजी सारखे मला त्या मोटार ऑपरेटरमध्ये टाकलं. परंतु मी झुकलो नाही
मी त्यावेळेस म्हटलं की मी म्हणलं कोणत्याही पद्धतीला मी या व्यसनाला पैसे देणार नाही. खरोखर भगवंताला माझी ऐकली आणि 6 महिन्यामध्ये मला दुसऱ्या ठिकाणी चांगला काम मिळाला, चांगल्या ठिकाणी मला नोकरी मिळाली आणि नोकरी मिळाल्यानंतर राजीनामा द्यायसाठी आलो. आल्यानंतर तो पाहत राहिला, क्यों बोले क्या हो गया बोले, मैं बोला मैं ड्यूटी छोड़ रहा हूँ, यहाँ से जा रहा हूँ. अरे बोले सही में वो यार बोले मान गए बोले. ज्यास मे विचार करा कि तो मनना मैं लंकेश हूँ मनु, परंतु मैं बाबा जा तत्वा रहो, बाबा जा ध्येय धोरणा रहो, मी नियमाचे पालन के लिए. खरोखर बाबांनी मला चांगल्या ठिकाणी नोकरी लावून दिली आणि त्यांनी म्हटलं की बोले तलमले मान गए बोले आपको भी और आपके भगवान को भी. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य ह्या आहे की कितीही मोठे संकट आले, कितीही मोठी वेगळी परिस्थिती आली, परंतु आपण जो वचन दिला आणि आपण आठवण ठेवली की मार्गामध्ये याचा पहिला दिवस, आपण पहिल्या दिवशी म्हणजे आपल्यावर कशी परिस्थिती होती आणि मार्गामध्ये प्रवेश केल्यानंतर या भगवंताच्या कृपेने व महान त्यागी बाबा जीवनदेवजी यांच्या प्रेरणेने आपल्यामध्ये जो म्हणजे बदल झालेला आहे, ज्या पद्धतीनं आपली म्हणजे प्रगती झालेली आहे, आपली घरग्रस्ती उंच झाले आलेली आहे, तर कधी या भगवंताच्या कृपेला आणि महान त्यागी बाबा जीवनदेवजीच्या प्रेरणेला विसरू नये. आजच्या प्रसंगी मी एवढे सांगू इच्छितो की आपण बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचे पालन करू व मी सुद्धा तत्वशब्द नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढेच बोलून आणि या बोलण्यामध्ये माझ्या हाताने ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुकेबद्दल मी भगवान बाबा हनुमानजीला तसेच महादेव बाबा जिंदेजीला मातोश्री वाराणसी आईला व उपस्थित असलेले सर्व मंचकार पदाधिकारी मार्गदर्शक व उपस्थित असलेले सर्व सेवक काया बहिणी यांना मी माफी मागतो आणि आपले हे जे 2 शब्द मी पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.